गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहराचं धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही धुव्वाधार पाऊस सुरू आहे. विसर्ग वाढल्यानं नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधरावर संध्याकाळी 5 वाजताची पाणीपातळी 33.6 इंच इतकी होती. पंचगंगा नदी यावर्षी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. इशारा पातळी 39 फूट आहे तर धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्यानं आज कोल्हापूरला रेड अलर्ट जारी केला असून पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. गगनबावडा, पुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यात धुव्वाधार पाऊस सुरू आहे.